आज सबंद महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये याच्या अनुषंगाने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांना घरामध्येच राहावे लागणार असून गोरगरीब नागरिकांचे देखील हाल होत आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना विविध सामाजिक संघटना मदत करत आहेत, पण एका महाशयाने एक वेगळी व्यथा मुख्यमंत्र्यांकडे व्हिडिओद्वारे मांडली आहे. या महाशयाने मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी केली आहे हे या व्हायरल व्हिडिओतून पाहूया. माननीय राज्याचे मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे साहेब, आपलं पुन्हा एकदा नमस्कार. सांगायचं फक्त एवढंच की मी दारू पिणार आहे, की मी मागील काही महिन्यापूर्वी मुक्तांगणमध्ये जाऊन माझी ट्रीटमेंट चालू केली होती, औषध घेतलं होतं, पण त्यात काही झालं नाही. की दारू पितो मला रोज लागतीच, कमीत कमी एक क्वार्टर तरी लागते. जी क्वार्टर आज 150 रुपयाला मिळती आमच्या इथे आमच्या भागामध्ये, आणि सर्वात महत्त्वाचं सॉरी माफ करा की नाव सांगायचं माझं राहिलं मी, की माझं नाव किरण आनंद कांबळे उर्फ डॉक्टर के के या भागामध्ये मला बोललं जातं. मी विशालवाडी भागामध्ये राहिलं आहे. की साहेब दुःख एवढं होतं की जी क्वार्टर 150 रुपयाला मिळती तीच आज आमच्या भागामध्ये 350-400 रुपयाला विकायला लागल्यात, आणि सर्वात महत्त्वाचं त्यात मी 300-350 देऊन मी हडचिड व्हायला लागले साहेब. दुःख खूप होतं, आणि आमची सगळी गर्दी जे माझे परिचय वगैरे ते सर्व की एवढा रस्ता उतरायला लागलाय. की त्यांनी सांगायचं फक्त एवढं तात्पर्य साहेब की तुम्ही जर वाईन्स राज्यातले प्रत्येक जिल्ह्यामधले 2 तास जर वाईन्स उघडे ठेवले, किती फक्त 2 तास, त्यामध्ये ते आपले दारू घेतील आणि आपल्या घरी जातील, पितील आणि शांत झोपतील, बाहेर येणार नाही काय नाही. आज आम्ही दरदर फिरतोय, आज मी 1.5 तास फिरलो, ती मला एक क्वार्टर भेटली, तिला 250 रुपयाला भेटली साहेब. कितीला भेटली? 250 रुपयाला. 100 रुपये एक्स्ट्रा देऊन मी ती आणली. तर साहेब मला एक तर नम्र विनंती आहे उद्धवजी साहेब की तुम्ही सहकार्य करा आणि कमीत कमी 2 तास तरी सकाळी किंवा संध्याकाळी वाईन्स उघडे ठेवावी, ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.